नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. उस्मानाबाद जिल्ह्यातील शहापूर येथे ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह यात्रा भरवण्यात आली होती. यात्रेत येथील भक्तांनी श्री नरसिंह मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून श्री लक्ष्मी नरसिंह देवाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात हेलिकॉप्टर पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी देखील केली होती. तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 14 ते 17 मे या कालावधीमध्ये येथील ग्रामदैवत लक्ष्मी नरसिंह यात्रा महोत्सव भरवण्यात आले होते. लक्ष्मी नरसिंह देव नवसाला पावणारं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. शहापूरसह उस्मानाबाद, सोलापूर आणि अन्य जिल्ह्यातील हजारो भाविक भक्त यात्रेनिमित्त मंदिरात दाखल झाले होते. प्रथमच लक्ष्मी नरसिंह मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त अभिषेक, दीपप्रज्वलन, हरिभक्त पारायण, नितीन जगताप महाराज, कवळी हिप्परगा यांचं कीर्तन, भारुडेसह विविध धार्मिक कार्यक्रम ग्रामस्थ आणि नरसिंह यात्रा कमिटीच्या सहकार्यानं करण्यात आला. ग्रामदैवत लक्ष्मी नरसिंह मंदिरावर यात्रेनिमित्त हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यासाठी केंद्रीय भटक्या जमाती जाती तथा नीती आयोगाचे सदस्य भिकूची रामची दादा इदाते, अखिल भारतीय भटक्या जाती जमाती राष्ट्रीय अध्यक्ष बिभीषण दादा जाधव, शहापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश गोरे, उपसरपंच प्रदीप काळे, पोलीस पाटील बालाजी खरात सह भक्तांनी परिश्रम घेतले. यात्रेनिमित्त काय काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं? यात्रेनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम, भारुडाचा कार्यक्रम, परत आज काट्याची जंगी मिरवणूक, पालखी सोहळा, तीनांकी मराठी नाटक, लपडी पुढारी बोळा लपडी सोहळा, आणि उद्या पाहुणं तुमच्यासाठी लावण्य सम्राट लावणी खणे पुस्त्याचा कार्यक्रम, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी नरसिंह यात्रेनिमित्त या शहापूर नगरीमध्ये शेकडो वर्षाची परंपरा होत असतात आणि होत आहेत. आज पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. हो, नेमकं काय नवस म्हणून होतं की काय? या नगरीचे सुपुत्र बिभीषण दादा जाधव, केंद्रीय अखिल भारतीय भटक्या जाती जमाती महासंघाचे अध्यक्ष, त्यांचे बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की या नगरीत राहून काहीतरी आपण या गावचं एक ऋण फेडण्यासाठी, एक नाम एक रोशन करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून एक पुष्पवृष्टी करण्याची इच्छा होती त्यांची. मागे 2 वर्ष कोरोनाच्या यात्रेमुळे त्यांना ते करता आले आणि योगायोग आमचे ग्रामपंचायतच्या सहकार्यानं त्यांना आज या कार्यक्रमाचा योग पार पाडण्यास या निमित्तानं. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, उस्मानाबाद. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.